मी रमाबाई भीमराव आंबेडकर. जेव्हा हा सिनेमा लोकांच्या समोर मी प्रेझेंट करते, एक एक व्यक्ती मला चित्रपट संपल्यानंतर भेटायला येतो ना, तर तो क्षण असा असतो की लोक मला डायरेक्टली बोलतात की आमच्या 5 पिढ्या गेल्या तरीही आम्हाला ह्या रमाईची ओळख नाही झाली आतापर्यंत. जय भीम. मी प्रॉपर परभणी जिल्ह्याचीच आहे आणि मी मुंबईमध्ये चित्रपटात काम करते. फाटक्या लुगड्यात राहणाऱ्या ह्या रमाई मला लहानपणापासून सांगितलेल्या आहेत. ज्या धाडसी रमाई आहेत त्या कधीतरी आपण समोर घेऊन यायला पाहिजे होत्या, कारण आतापर्यंत लहानपणापासून मी ज्या रमाई ऐकलेल्या आहेत तर त्या फक्त दुःखी, कष्टी, रडणाऱ्या, फाटक्या लुगड्यातल्या, शेणाच्या गवऱ्या वेचणाऱ्या, मग ह्याच रमाई ऐकल्या होत्या. आणि जेव्हा मला अनुभवातनं असं जाणवायला लागलं की ह्या रमाई खूप धाडसी आहेत, धैर्यवान आहेत, हिंमतवाल्या आहेत, मग त्या रमाई जगासमोर यायला पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मग मी हा चित्रपट शूट केला. मला तसं या चित्रपटामध्ये सगळे कॅरेक्टर घ्यायचे होते, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला हा चित्रपट एक पात्री संकल्पनेमध्ये शूट करावा लागला. मला असं वाटलं की एक पात्री नाटक जसं आपण पाहत असतो तर त्याचप्रमाणे आपण एक काहीतरी एक चांगल्या लेवलला शूट करूयात की जेणेकरून आपण एक पात्रीमध्ये सगळ्या गोष्टी मांडू शकतो. म्हणून पैशांची तडजोड होत नव्हती, त्यामुळे मी एक पात्री संकल्पनेमध्ये ह्या चित्रपटाचं शूटिंग केलेलं आहे. मला तसं तर हा मोठा सिनेमाच करायचा होता की जो पडद्यावर रिलीज झाला पाहिजे होता. मी फायनान्शियली स्ट्रॉंग नसल्यामुळे मी ते करू शकले नाही. आणि मग मी असं ठरवलं की जे मला प्रबोधन करायचे की ज्या धाडसी रमाईची ओळख मला करून द्यायची आहे, तर त्या रमाई मग मी प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांना जर दाखवल्या तर माझा जो उद्देश आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण होईल, म्हणून मग मी तो सिनेमा प्रोजेक्टरवर दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि आत्ता मी सध्या जेवढे काही बुद्धविहार आहेत किंवा धम्म परिषद वगैरे होता तिथे लोकांना मी हा सिनेमा दाखवते प्रबोधनाच्या माध्यमातून. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग होता की ज्या रमाईच्या समोर एक दुःख येतं की त्यांना बाबासाहेबांच्या सभेला जायचं असतं आणि त्यांच्याकडे घालायला साडी नसते किंवा फाटलेलं लुगडं असतं, तर ते एक प्रकारे त्यांच्यावर आलेलं संकटच होतं की आता मी जर फाटकं लुगडं घालून गेले तर साहेबांची मान खाली जाईल. मग त्या संकटावर त्यांनी मात केली. शाहू महाराजांना दिलेला फेटा नेसून माझ्या साहेबाच्या स्वागताला गेली. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला फेटा नेसून त्या सभेला गेल्या. तर मग ही गोष्ट माझ्या नजरेत आली की म्हणजे दुःख त्यांच्या आयुष्यात खूप होतं, पण त्या दुःखात त्यांनी प्रत्येक वेळी त्या दुःखातून त्यांनी मार्ग काढलेला आहे आणि एक मोठ्या हिमतीनं बाबासाहेबाचा संसार केलेला आहे. तर या हिंमतवाल्या रमाई, धाडसी रमाई पुढे आल्या पाहिजे असं वाटत होतं मला नेहमी.